नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण घेतलेली जी सतरावी टेस्ट आहे दोन पॉईंट दोनमधील दुसरी टेस्ट वजापाकी स्तर चार ते पाच आता इथं स्तर चार ते पाच म्हटल्यानंतर लक्षात येत आहे की काठीण्य पातळी थोडी जास्त असणार आहे तरीही खूप छान विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे आज बरोबर एक हजारचा आकडा आपल्याला दिसत आहे याची थोडक्यात समरी पाहूया ॲव्हरेज खाली आलेला आहे चौथा पाचवा तर म्हटलं की मुलांना थोडंसं अवघड वाटत असेल त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे आपण व्हिडिओमध्ये जे प्रश्न नमुना प्रश्न म्हणून सोडवायला देतो अगदी त्याच पद्धतीचे प्रश्न टेस्टला टाकत असतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहात चला तेरा पॉईंट एकोणसत्तरवर फक्त ॲव्हरेज आलेला आहे मीडियन देखील सोळा म्हणजे उतरलेला आहे वीसपैकी वीस गुण मिळवणारे दोनशे एकोणीस विद्यार्थी आहेत आता त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इतर प्रश्नांची जर आपण चर्चा करायला सुरुवात केली तर काही वेळेला मुलांनी अगदी साध्या साध्या चुका केलेल्या आहेत हे लक्षात येत तर पहा पहिला प्रश्न काय आहे पाच आठ सात शून्य दोन एक या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून सर्वात मोठी सहा अंकी आणि सर्वात लहान सहा अंकी संख्या यांचा फरक किती असा प्रश्न आहे मग आधी आपल्याला ह्या दोन संख्या तयार कराव्या लागणार आहेत आणि मग वजाबाकी करायची आहे गेल्या टेस्टमध्ये आपल्याला संख्या दिल्या होत्या आणि त्यांची वजाबाकी करायला सांगितली होती आता इथं दोन काम आहेत एक म्हणजे तुम्हाला त्या संख्या शोधून काढायच्या आहेत मग आता सर्वात मोठी संख्या आधी शोधूया दिलेले अंक एकूण सहा आहेत आणि आपल्याला संख्या पण सहा अंकीच बनवायची आहे त्यामुळे सरळ अंकांचा उत्तरता क्रम मांडून घ्यायचा आठ आठ सात पाच दोन एक शून्य झालं सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार झालेली आहे दिलेल्या अंकांचा उपयोग करून आता वजा सहा अंकीत संख्या तयार करायची आहे पण ती लहान असली पाहिजे बरं आता उत्तरता क्रम झाला आता चढता क्रम घेऊया सुरुवात शून्यापासून तर निश्चितच करता येणार नाही आपल्याला माहिती आहे जर शून्य असेल तर त्याच्यानंतरचा अंक आधी घ्यायचा म्हणजे एक पुन्हा शून्य घ्यायचा आणि मग दोन पाच सात आठ अशा पद्धतीने अंकांची मांडणी करून घेतली आता वजा बाकी करूया आठ आणि दोन दहाशी शून्य हचाला एक सात आणि एक आठ आठ आणि तीन अकराशी एक हचाला एक पाच अने एक सहा सहा आणि सहा बाराशे दोन हा एक दोन अने एक, तीन तीन आणि दोन पाच सात आणि शून्य सात आणि सात आणि एक आठ किती आलं उत्तर सात लाख बहात्तर हजार सहाशे बत्तीस म्हणजेच पर्याय क्रमांक तीन सोपा आहे चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया कोणत्या संख्येतून या, या प्रश्नात बरीच मुलं चुकलेली आहेत त्रेपन्न टक्के फक्त विद्यार्थ्यांनी अचूक सोडवलेला आहे आता हे जे तीनशे बेचाळीस विद्यार्थी आहेत ना की ज्यांनी पर्याय क्रमांक दोन निवडलेला आहे त्यांनी काय चूक केली यावर पण आपण पन चर्चा करणार आहोत प्रश्न काय आहे पहा कोणत्या संख्येतून अठ्याहत्तर हजार पाचशे एकोणसाठ वजा करावेत म्हणजे वजा बाकी पस्तीस हजार चारशे सत्याऐंशी मी जरा हा प्रश्न आडव्या पद्धतीने मांडतो कोणत्या संख्येतून म्हटले ना ती मला संख्या माहीत नाही वजा कोणत्या संख्येतून वजा करावेत असं म्हटलेलं आहे म्हणून मी वजाबाकीचं चिन्ह घेतलं अठ्याहत्तर हजार चारशे एकोणसाठ ही संख्या वजा करायची आहे आणि वजाबाकी किती येते पस्तीस हजार चारशे सत्त्याऐंशी मग आता विचार करा रे की हिली संख्या या अठ्ठ्याहत्तर हजारापेक्षा मोठी असेल का लहान असेल हा पहिला साधा प्रश्न आहे वजाबाकी करताना मोठी संख्या आधी पाहिजे ना मोठ्या संख्येतूनच ही लहान संख्या वजा केल्यानंतर उत्तर पस्तीस हजार चारशे सत्त्याऐंशी मग आधी आपण हा विचार केला पाहिजे की अठ्यात्तर हजारापेक्षा मोठी संख्या आपल्याला निवडायची आहे मग या तीनशे बेचाळीस विद्यार्थ्यांनी जो पर्याय निवडलेला आहे बेचाळीस हजार नऊशे बहात्तर तर ही संख्या अठ्ठ्याहत्तर हजारापेक्षा मोठी आहे का निश्चितच नाही तर हे उत्तर काढणाऱ्या मुलांनी काय केलंय तर या दोन संख्यांची वजाबाकी केले लक्षात घ्या इथली जर तुम्हाला संख्या शोधायची असेल तर ही वजानं असलेली संख्या आपल्याला पलीकडे नेऊन उजवीकडे नेऊन अधिक करावं लागेल म्हणजेच आपल्याला बेरीज करावी लागणार आहे हे लक्षात घ्या इथं वजाबाकीचं उदाहरण वाटत असलं तरी प्रत्यक्षात बेरीज करायची आहे ही मोठी संख्या शोधायची असेल तर या दोघांची बेरीज करावी लागेल नऊ आणि सात सोळा हातचाला एक चार आणि ने, पाच आणि एक सहा सहा आणि आठ चौदाशे चार हातचाला एक चार आणि एक पाच पाच आणि चार नऊ स्थानाची बेरीज आता आठ आणि पाच तेराशे तीन हातचाला एक सात आणि एक आठ आणि तीन अकरा किती आलं रे उत्तर एक लाख तेरा हजार नऊशे सेहेचाळीस बघा बरं पर्याय क्रमांक एक तोच आहे का मग इतकं सोपं असतानाही बऱ्याच मुलांनी चुकवलेलं आहे तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे अशा पद्धतीची गणित आपण स्तर एकमध्ये पाहिलेली आहेत स्तर एक दोन तीनमध्ये पण तिथं डायरेक्टली संख्या दिल्या होत्या इथं शब्दामध्ये दिलेलं आहे एवढाच फरक आहे आता प्रश्न काय आहे एका शेतकऱ्याने एका वर्षात दोन लाख पंचेचाळीस हजार आठशे त्रेसष्ट रुपये खर्च केले त्यातील त्याने किती खर्च केले तर त्याने आणखी एक लाख चोवीस हजार पाचशे चौसष्ट रुपये मुळनीयंत्रासाठी खर्च केले म्हणजे कमी झाले ना एकूण त्यातले आणि त्यातील बावन्न हजार दोनशे सत्तेचाळीस ही बियाणांसाठी किंवा खतासाठी खर्च केलेले आहे आणि उरलेले पैसे इतर खर्चासाठी म्हणजे किती पैसे उरले हे आपल्याला काढायचे आहेत मग ह्यासाठी आणखी आपल्याला वजाबाकीच करावी लागेल मग आता आपल्याला हे माहिती आहे की जर दोन संख्या काच संख्येतून वाजा करायची असेल तर आधी त्यांची बेरीज करून घ्यायची म्हणजेच एक लाख चोवीस हजार पाचशे चौसष्ट आधी बावन्न हजार दोनशे सत्तेचाळीस सात आणि चार अकरा सहा आणि चार दहाने एक अकरा पाच तीन आठ चार दोन सहा पाचन दोन सात एक एक लाख शहात्तर हजार आठशे अकरा ही संख्या आपण वजा करूया एकदाच एक, एक लाख शहात्तर हजार आठशे अकरा तीनातून एक गेले दोन सहा तुम्ही पाच पहा उत्तर बावन्न असलेला पर्याय पण एक शोधूया बघा बावन्न शेवट असलेला एकच अस पर्याय हे पर्याय तीन सगळं गणित सोडवण्याची बऱ्याचदा गरज नसते वजाबाकी करायला काय हरकत नाही उत्तर चेक करू शकतो आपण पण शेवट बावन्न असलेला हा एकमेव पर्याय आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन सगळी वजाबाकी मी करत बसणार नाही चला चौथ्या चा प्रश्नाकडे जाऊया अचूक वजाबाकी असलेला पर्याय शोधायचा आहे अचूक वजाबाकी असलेला म्हणजे बरोबर असणारा मग आता चुकलेले आहेत ते सगळे बाजूला काढायचे आता पहिलाच बघा दोन म्हणजे बारा समजायचे इथं वजाबाकीमध्ये बारातून पाच गेले एका स्थानी सात यायला पाहिजे इथं सहा आले मग अष्ट्यात्तर मुलाने हा प्रश्न पर्याय कसा काय निवडला अचूक म्हणजे त्यांना चुकीचं वाटलं असेल कदाचित म्हणून त्यांनी पहिला पर्याय निवडला असेल दुसऱ्याकडे जाऊया इथं दोन म्हणजे बारा बारातून सहा गेले सहा इथं सहा म्हणजे पाच पाचातून सहा जात जात नाहीत म्हणून पंधरातून सहा गेले नऊ म्हणजे बरोबर येतं हे खाली चेक करून पाहू शकता तुम्ही इथं शून्य म्हणजे दहा दहातून पाच गेले पाच इथं तीन राहिले न शून्य गेले दोन राहिलेत पहा म्हणजे इथं दशक स्थानातच चुकलेलं आहे पुन्हा इथं चौथ्या पर्यायामध्ये पहा सहातून एकच स्थानाचा विचार करूया सहातून शून्य गेले सहा आणि दशक स्थानांचा विचार केला तर आठातून दोन गेले सहा यायला पाहिजे इथं शून्य दिलेत म्हणजे एक दोन एक दोन घरांची वाजवाकी केली तरी आपल्याला लक्षात येईल कोणता पर्याय अचूक येणार आहे सगळी वजावाकी करत बसण्याची गरजच नाही पाचव्या प्रश्नाकडे जाऊया पावणे तेरा हजार आता पावणे तेरा हजार म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगेन की पावणे तेरा हजार म्हणजे तेरा हजारला पाव हजार कमी म्हणजेच बारा हजार सातशे पन्नास तेरा मधून पाव हजार म्हणजे अडीचशे हजाराचा चौथा भाग वजा केल्यानंतर बारा हजार सातशे पन्नास येतं वजा सव्वा आठशे सव्वा आठशे म्हणजे आठशे आणि पावशे पावशे म्हणजे पंचवीस मग शे म्हणजे शंभर असतं शंभराचा चौथा भाग पंचवीस असत ते वजा करायचे आहेत आणि पुन्हा साडेपाच हजार वजा करायचे आहेत मग आधी ह्यांची वजा बाकी करूया आणि मग त्यातून साडेपाच हजार वजा करूया पाच आणि पाच दहा शे शून्य हाचाला एक दोन आणि एक तीन तीन आणि दोन पाच आठ आठ आणि नऊ सतराशे सात एक एक आणि एक दोन एकाशी एक, एक। आलेला आहे अकरा हजार नऊशे पंचवीस पण अजूनही त्यातून आपल्याला साडेपाच हजार वजा करायचे आहेत ते आपण वजा करूया पाचशे पाच दोनाशी दोन नवातून पाच गेले चार आणि अकरातून पाच गेले सहा सहा हजार चारशे पंचवीस म्हणजेच पर्याय क्रमांक चार ह्या दोन काम आहेत पहिलं काम म्हणजे तुम्हाला ह्या दिलेल्या शब्दांची अंकात मांडणी करता आली पाहिजे आणि दुसरं काम म्हणजे वजा वाक्य आपल्याला नीट करता आली पाहिजे चला सहाव्या प्रश्नाकडे जाऊया <coughs> सव्वा पंचवीस लक्ष पंचवीस लक्ष आणि पावलक्ष पावलक्ष म्हणजे पंचवीस हजार म्हणजेच पंचवीस लक्ष पंचवीस हजार ही झाली संख्या वजा साडेसत्तर हजार म्हणजे सत्तर हजार पाचशे आणि पुन्हा पाहुणे पंधराशे वजा करायचे आहेत त्या पण आधी ह्या दोघांची वजा बाकी करून घेऊया मग किती येणार शून्याशे शून्य शून्य पाच आणि पाच दहाशे शून्य हातचाला एक चार आणि एक पाच सात आणि पाच बाराशे दोन हातचाला एक चार आणि एक पाच दोनाशे दोन चोवीस लाख हजार पाचशे आता त्यातून पावणे पंधराशे म्हणजे पंधराशेला पावशे कमी पावशे म्हणजेच शंभराचा चौथा भाग पंचवीस मग पंधराशे मधून पंचवीस गेले की चौदाशे पंच्याहत्तर येतात ते आपण वाजा करूया पाच आणि पाच दहाशे शून्य हाचाला एक सात आणि एक आठ आठ आणि दोन दहाशे शून्य हाताला एक चारने पाच पाच आणि शून्य पाच इथं तीन येणार तीन आणि एक चार पाचाशी पाच चाराशी चार दोन दोन चोवीस लक्ष त्रेपन्न हजार पंचवीस पर्याय पहिलाच आहे पहा तसा चोवीस लक्ष त्रेपन्न हजार पंचवीस पर्याय क्रमांक एक येणार आहे चला सातव्या प्रश्नाकडे जाऊया सेम आता सारखाच प्रश्न आहे फक्त संख्या वेगळी घेतलेली आहे पावणे एकोणतीस लक्ष म्हणजे एकोणतीस लाखाला पाव लाख कमी पाव लाख म्हणजे पंचवीस हजार कमी म्हणजेच अठ्ठावीस लक्ष पंच्याहत्तर हजार ही, ही संख्या येईल त्यातून आधी साडे एकोणतीस हजार वजा करूया सोपा हे साडे एकोणतीस हजार म्हणजे एकोणतीस हजार पाचशे आधी ही संख्या वजा करून घेऊया पाच आणि पाच दहाशे शून्य हा चाल एक नऊ एक दहा दहाने पाच पंधराशे पाच हा चाल एक दोन आणि एक तीन चार आणि तीन सात आठाशे आठ दोनाशे दोन आणि यातून पुन्हा आपल्याला किती वजा करायचे आहेत सव्वा एकोणतीसशे म्हणजे काय एकोणतीसशे आणि पावशे पावशे म्हणजे पंचवीस एकोणतीसशे पंचवीस ही संख्या येईल म्हणजेच दोन हजार नऊशे पंचवीस वजा करूया चाला शंभरातून पंचवीस गेले म्हणजे पंच्याहत्तर इथं शंभर काढलं म्हणजे चारशे राहिले म्हणजेच नऊ आणि पाच चौदा हा चाला एक दोन आणि तीन आणि दोन पाच चाराशे चार आठाशे आठ दोनाशे दोन दोनशे चौऱ्याऐंशी पंचवीस पंच्याहत्तर दोनशे चौऱ्याऐंशी पंचवीस पंच्याहत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन चला आठव्या प्रश्नाकडे जाऊया पावणे अडतीस हजारातून सव्वा बारा हजार वजा केल्यास उत्तर किती आहे सोपा आहे पावणे अडतीस हजार म्हणजे काय अडतीस हजाराला पाव हजार कमी पाव हजार म्हणजे अडीचशे म्हणजे सदतीस हजार सातशे पन्नास यालाच आपण अडतीस हजार पावणे अडतीस हजार म्हणतो आणि याच्यामधून आपल्याला सव्वा बारा हजार म्हणजे बारा हजार दोनशे पन्नास वजा करायचे आहेत सव्वा बारा हजार म्हणजे बारा हजार आणि पाव हजार पाव हजार म्हणजेच दोनशे पन्नास चला वजा बाकी करूया पाचातून पाच गेले शून्य सातातून दोन गेले पाच सातातून दोन गेले पाच तीनातनं एक गेले दोन पंचवीस हजार पाचशे म्हणजे साडेपंचवीस हजार पर्याय क्रमांक एक चला नवव्या प्रश्नाकडे जाऊया साडे अकरा लाखातून किती वजा केले साडे अकरा लाख म्हणजे अकरा लाख आणि अर्धा लाख अर्धा लाख म्हणजे पन्नास हजार म्हणजे अकरा लाख पन्नास हजारातून किती वजा केले म्हणजे उत्तर किती येईल पावणे तीन लाख येईल आता पावणे तीन लाख म्हणजेच दोन लाख पंच्याहत्तर हजार हे आता आपल्याला लक्षात यायला पाहिजे की तीन लाखाला पाव लाख कमी मग आता इथली संख्या शोधायची आहे ती संख्या साहजिकच या अकरा लाखापेक्षा कमी असणार आहे म्हणजेच आपल्याला ह्या दोघांची वजा बाकी करायला लागेल मुख्य संख्येतून आपल्याला दोन लाख पंच्याहत्तर हजार वजा करायला ला लागेल चला करजा दोन लाख पंचाहत्तर हजार शून्य 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 पाच आणि पाच दहाशे शून्य हातचाला एक सात आणि एक आठ आठ आणि सात पंधराशे पाच हा एक दोन आणि तीन आणि आठ आणि तीन अकरा म्हणजे उत्तर आलेलं आहे पावणे नऊ लाख किंवा आठ लाख पंच्याहत्तर हजार पहिलाच पर्याय आहे बरोबर आणि शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया पासष्ट हजारातून किती वजा करावेत म्हणजे यांच्या वजाबाकी इतकं उत्तर येईल मग आधी ही वजा बाकी करून घेऊया सात हजार आठशे म्हणजे दोन गणित दिलेले आहेत एकाच प्रश्नात आणि वजा तीन हजार दोनशे छप्पन्न सहा आणि आठ चौदा हचाला एक पाच आणि एक सहा नऊ आणि सहा पंधरा हचाला एक दोन आणि तीन पाच आणि तीन आठ आणि चार आणि तीन सात एवढं उत्तर आलं पाहिजे आता पासष्ट हजारातून किती वजा करावेत ही संख्या माहीत नाही म्हणजे उत्तर किती आलं पाहिजे चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव आलं पाहिजे मग आत्ताच आपण या प्रश्नावर हो चर्चा केली की इथली संख्या लहान असणार आहे आणि ही संख्या शोधण्यासाठी आपल्याला मुख्य संख्या आणि उत्तर यांची वजा बाकी करावी लागेल म्हणजे चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव वाजा करायचे आहेत चला वजा करूया तोंडी पण उत्तर निघतंय पाच हजारातन चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव वाजा करायचे आहेत म्हणजेच पाचशे अठ्ठ्याण्णव पासून पुढं पाच हजार होण्यासाठी किती कमी पडतात चारशे दोन कमी पडतात मग करून बघूया शेवट चारशे दोन येतोय का असा पर्याय आहे का एकच पर्याय आहे तिसरा म्हणजे उत्तर तोंडी सुद्धा निघतय आठ आणि दोन शी शून्य हातचाला एक 9 एक दहा 10 आणि शून्य दहा हातचाला एक पाचने एक सहा सहा आणि चार शी शून्य हातचाला एक चारने एक पाच चार, एक, चार ने पाच शून्य पाच सहाशे सहा साठ हजार चारशे दोन पर्याय क्रमांक तीन आता लक्षात आलं बऱ्याच मुलांनी काय केले पहिला पर्याय निवडलाय चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव म्हणजे काय आहे या दोघांच्या वजाबाकीच उत्तर आहे एकशे सत्तर विद्यार्थ्यांनी तो पर्याय निवडलाय तर पूर्ण प्रश्न सोडवत चला आणि अचूक उत्तरापर्यंत पोहोचण्याची सवय लावा ठीक आहे पुढील टेस्टसाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद